नद्या तुझी केस इतरायची इतरायची होय. बर खाय. चोर चिवडे हो. अरे कोणा शिकलंय काय प्रगती? चेकर घे आपल्या लागलंय. चहा पिवटलाय. चाय प्यायचंय. दुधाचा बनवू का बिना दुधाचा बनवू? अगं दुधाचा बनवू की दूध म्हशीच चलन का गाईच? म्हशीच बनव, मस्त लागतो जरा. चहा चायपत्ती विक्रम चायपत्ती टाकू का रेड लेबल? रेड लेवल चा कर मस्त. गोड करू का सपक करू? साखर टाकी जरा थोडी. सपक असं बरं वाटत. थोडी जास्त साखर टाक. आज जरा गोड प्यायची लई इच्छा आहे माझी. आलं टाकू का बिना आलं? सकर टाकी. आलं आलं बी मस्त असं होत जरा. तर तरी जरा चहा पिला की चाय. तुम्ही कपात येणार का ग्लासात? ओ नो. कपात घेतो. आता करायचं का नंतर करू? चाय बनवायचं नाही म्हणून सरळ सांग की किती नाटक चालू केलेत का? विचारलं तरी पंचायत, नाही विचारलं तरी पंचायत. मी नसते चाय बनवत. बनवा तुझं तुम्ही हाताने. नाही का बनवू? नाही बनवणार. अग प्रगती मला वाटलं चहा करून दिशील आणि पटकन मटण आणायला जातो. काय तुम्ही मटण आणणार रे? मग काय म्हणून तुझं मला पटकन चहा बनवून आज मटण आणायचं आपल्याला. तर दोनच मिनिटं थांब, दोनच मिनिटं चहा करणार. काय हावरी बाई मटणाला. मटणाचं नाव काढूच तर की पळतच चहा करायला लागली. अरे बाळा तुझं झालं का? तुझं झालं का बांग बिंग पाडू सगळं? ही ड्रेस घालायचं का? आव पप्पा मम्मी किती हवरी आहे. मटनचं नाव काढलं की परतच गेली चहा कराय. अगं तुझी आई लय हवरी. मटनाचं नाव काढलं गेली की बघ कसं चहा बनवायला गेली. इतक्या वेळ म्हणतो तो चहा बनवून दे बनवून दे. किती नाटक चालू आहे तिची. गरम करू का गार करू का म्हशीचं बनवू का ह्याचं बनवू. बरं तुझं झालं का? हा आणि चला जाऊ आपण मटण आणायला. तुला आवडतं ना? चला आज मटण आणायचं मस्त. तुझ्या आई ना अशीच आहे. काय काम सांगितलं की 17 बहाने 17 फांद्या जोडी ती तसलीच आहे ती. सांग दे मग तिला असं काहीतरी करावं लागतं. चला आपल्याला गाडीची आहे कुठे बघ. किती दिओ? 1/2 किलो दे की बस घर. बर 1 किलो द्या. भैया चेक तरी करते शिजलं का नाही. अजून 2-3 पीस खाते म्हणजे शिजलं का कळन? अयो अगं प्रेम मटण शिजलंय मी चेक करते. नाही खात पई जरा शांत राहा. शिजलंय का नाही चेक करायचं नको का? आतापर्यंत किती खाल्लंय असं चेक करतात? अगं 2 तर पीस खाल्लेत की किती खाल्लंय?
पप्पाला राहायचं बी नाही राहते असली कसली उपद चेक करायची तू तुला खायचं पण दोघे म्हणून चेक करू चांगलं ते मम्मी शिजलं का नाही गो शिजलंय बा पप्पाला 2 मिनिटात जेवायला वाढते जर पप्पाला सांग हात धुवा म्हणून जेवायला वाढते नो 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 शिजते काय माहित लय भूक लागली परे अग मटण कवा शिजते लय भूक लागली बघ काय 2 मिनिट 3 मिनिट एक तर मला मटण असलं ना आणि ते हाक पडते पोटात बघ काय आता शिजूस तर दम निघाला बघ मी काम तो परे मला काय दम निघणार जाऊ थोड बघून येतात की शिजले का काय मम्मी काय करते बघती जा बघून येतात देवा काय दम निघणार भुकलय लागली पोटात कावड ओरडायला लागतात बर बर परे एक काम कर मम्मीला सांग ताट करायला मी आलो 2 मिनिटात मागणं काय खाली बोललो होत आलो मी सांगा मम्मीला ताट करायला नो 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 जातो हात धुवून बस मी आणते ताट जेवायला चल परे बस लवकर भूक लागली बस इथे बसले पुढे बस नको इथे बस आणखी जेवायला लागली कधी खायना असं झालंय मला ताट आणलं तुला नाही जेवायचं अहो मी सकाळी 2 प्लेट पोहे खाल्ल्यात त्याने मला पोटात भूकच नाही मी नंतर जेवते अगं पण जेवली असते की मास भूकच नाही नंतर जेवते लय पोहे खाल्लं काय सकाळी होय अगं एकच पीस कस काय मी तर 1 किलोभर मटण आणलंय की अहो तुम्ही 1 किलोभर मटण आणलंय पण माझ्याकडनं कुकरला झालं शिट्या जास्त त्यामुळे ती गाळत झालंय सगळं त्या भाजीतच आहे गाळ झाला इतकं शिजवतात का मग तुझं लक्ष कुठं होत मोबाईल बघत होते मोबाईल बघत होते झाला त्या मोबाईलचा सगळं भाजीतच विरघळलंय का हा नुसतं हाडकाचा हाडकाचा हाय तर 2-4 बोटे राहिले ते तेच म्हणलं तुला हाडकाचं दिसतोय मोह सगळं विरघळून गेलं तुला हात तिला 1000 वेळ सांगत असतो बघ परी मी त्या मोबाईल कडे लक्ष द्यायचं नको किती शिट्या झाल्या असतील कुकरच्या भरपूर झाल्या असेल बसले असेल मोबाईल मध्ये बघत काय ग प्रगती सगळा हापमोड केला का आज लय खायची इच्छा होती किलो भर मग आणलो होतं त्यासाठी आणि सगळं हाडकाचं ठेवलंय सगळं एरगळून टाकलंय एक मिनिट थांबा लक्ष द्यायचं असत बघ प्रगती काय ग मला लय भूक लागली होती ना आता नुसतं 1 बुटी राहिली फक्त झालं हे बघा पप्पा लपून ठुलय अग पण ह्याच्यात तर पाऊ किलोच भरतय मी तर 1 किलो आणलं होत चक्करत करत सगळंच खाऊन टाकलंय देवा 1 किलोतन फक्त पाऊ किलो आणि 1.5 किलो गिळून टाकलं अरे काय बाकासूरच्या आवलाद आहे काय नवऱ्याचा तर विचार करायचा की हावरी लेकरांनी बघितलं दिसतोय तो दोडून ठेवलेलं नशीब एवढं तर भेटलं मला नशीब तुम्हाला एवढं भेटलंय खायला माझ्यामुळं बाळा तुझं लक्ष गेलं म्हणून तर एवढं तरी पदरात पडलंय बघ कसलं सुख करून ठेवलंय मला भाजीच दिलंय काय हाय गो सुख ठेवलंय कसलं भारी केलंय आता तू अजिबात खायचं नाही तू खाल्लंय ना
नाहीच मत ती अजून बी हवरी चाललं आता तो अजिबात बरं आपण दोघं खाऊ कसं एवढं खाऊन तरी पोट भरलं नाही.